मित्रांनो, आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठं महान भारत केसरीचं मैदान आयोजित केलं आहे. भव्य असं बैलगाडा शर्यत हे ओपनचं मैदान होणार आहे. या मैदानाचं आयोजन पैलवान विकास शेठ नायकवाडी बैलगाडा संघटना व नाचा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलं आहे. हे मैदान 19 नोव्हेंबरला रविवारी होणार आहे. मैदानाची फीस किती आहे? मित्रांनो, सुरुवातीला हे मैदान जाहीर झालं तेव्हा या मैदानाची फीस 10,000 होती. पण अखिल भारतीय संघटनेचे ही फीस नियमात बसत नव्हती, त्यामुळे हे मैदान नियमानुसार होतील असं बैलगाडा संघटनेने सांगितलं होतं. संघटनेचे फीसबद्दल नियम काय आहेत? कुठल्याही मैदानात 1% फीस आकारावी. जर 5 लाखाचं मैदान असेल तर जास्तीत जास्त 5,000च फीस आकारावी. जर 5,000 फीस आकारली तर ते नियमात बसत नाही, तर ती जिम्मेदारी बैलगाडा मालकांची असेल. आणि जर 5 लाखावरील कितीही बक्षीस मोठं ठेवा, जास्तीत जास्त 5,000च फीस राहील असा हा संघटनेचा नियम आहे. नंतर आयोजकांनी फीस कमी करून 7,000 फीस ठेवली, तरी पण हे संघटनेचे नियमात बसत नव्हते. त्यामुळे पुन्हा आयोजकांनी फेरविचार करून पुन्हा मित्रांनो 5,000 फीस केली आहे. या थार मैदानाची आत्ता 5,000 फीस ठेवली आहे. मित्रांनो, किती गाड्यांना प्रथम प्राधान्य आणि किती गाड्या येतील? मित्रांनो, ह्या मैदानात ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. प्रथम 500 गाड्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर नोंदणी करा. नोंदणीला सुरुवात झाली आहे. या मैदानात किती गाड्या येतील? मित्रांनो, फीस पण कमी केली आहे, फक्त 5,000 प्रवेश फी केली आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे प्रत्येक गटपासला 2-व्हीलर बक्षीस आहे. त्यामुळे माझा अंदाज या मैदानात 500 ते 600 गाड्या नक्कीच येतील, म्हणजे 50 ते 60 गट नक्कीच असतील. या मैदानात प्रथम क्रमांक थार गाडी, द्वितीय क्रमांक ACE टेम्पो आहे, तृतीय क्रमांक ट्रॅक्टर आहे, आणि चतुर्थ ते दशम पर्यंत 2-व्हीलर असं बक्षीस आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गटपासला 2-व्हीलर गाडी असं मोठं महान भारत केसरीचं मैदान होणार आहे. धन्यवाद मित्रांनो.